वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत रिसोड तालुक्यातील देगाव येथील कारखान्याची पाहणी करण्याकरिता भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाशिम येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या त्यावेळी दौरा का केला नाही, तसेच किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या खंडणी संदर्भात ज्येष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांनी प्रश्न उपस्थित करून घरचे सोडून बाहेरच्यांच्या मागे का लागतात असा सवाल सोमय्या यांना केला. त्यावेळी पत्रकारांनी कोणते प्रश्न विचारायला पाहिजे असा प्रतिप्रश्न सोमय्या यांनी पत्रकारांना केल्यावर उपस्थित पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकत पत्रकार परिषदेचा त्याग केला. नील सोमय्या एका ठेकेदाराला दिलेलं काम त्यांनी धमकावून दुसऱ्या ठेकेदाराला दिलं, त्याविषयी FIR झाला, 3 जणांची चौकशी झाली, त्या केसचा मुंबई तपास करत आहे. तर तुमच्या चिरंजीव नील हे प्रकरण हप्ता वसुलीचं होतं त्या संदर्भात प्रकाश टाका आणि आम्हाला रजा द्या. तुम्ही भ्रष्टाचाराचे खडतर का बनवता, तुमच्या घरात काय घडत आहे याचं उत्तर द्या. मी आपल्याला खूप 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 मनापासून आभार मानतो. ऐका आता, नील सोमय्यांना विरोधात कोणत्याही प्रकारची FIR तक्रार झालेली पुन्हा ऐकून घ्या. कोणत्याही प्रकारची तक्रार FIR कंप्लेंट झालेली नाही. नंबर 2, त्या गोष्टीला ती बाकी होऊन 6 महिने झाले ना. हो, 7 महिने. 7 महिन्यात एकही कागद आला नाही. म्हणून कोणीतरी असं उद्धव ठाकरे सरकारच्या व्यक्तीने काहीतरी फायदा वाईट. म्हणून मी सगळ्यांना किरीट सोमय्या असतो, नील सोमय्या असतो, मेधा सोमय्या असतो, आयुष्यात एक तमडीचा भ्रष्टाचार केलेला नाही. माझा भाऊ, मी तुम्हाला उत्तर दिलं. नील सोमय्याचं कुठलंही तक्रार नाही तुमच्याकडे. एक मिनिट हो, तर दाखवा. पोलिसांनी काय तक्रार झाली ना पोलीस कमिशनर. दुसऱ्या दिवशी पोलीस कमिशनर ऑफिस स्पष्टीकरण दिलं की कोणतीही तक्रार नाही, कोणती FIR नाही, कुणाची कंप्लेंट नाही, आमची चौकशी नाही. म्हणून उद्धव ठाकरे सरकारांनी शिवसेना त्यांच्या शिवसेनाने अगं फार धमक्या देऊन किंवा माझ्या गाडीवर अशा प्रकारचा अटॅक करून तुम्ही तुम्हाला घाबरणार नाही. तिवारी आता यादी देणार आहे हप्ता वसुली करणाऱ्या महामार्गातल्या भाजपच्या ठेकेदारांची. तेव्हा तुम्ही काय बोलणार मला माहित नाही, परंतु भावना गवळींच्या विरोधात पार्टिकल बोर्डाच्या संबंधात अनेक हायकोर्टात याचिका दाखल झालेल्या आहेत. कोर्ट विल टेक इट ऑन कोर्ट. तेव्हा तुम्हाला आताच एवढा उमाळा या केस संदर्भात आपली पायदोल झाडण्यासाठी वाशिमला का यावं लागलं याचं संक्षिप्त उत्तर माझ्या सर्व पत्रकार बांधवांना भेटलेलं आहे. भेटत राहा. चला नितीन आता निघायला. तर दुसरा प्रश्न असा आहे की 30 वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या संदर्भात जर तुम्ही इथे आले असते तर नक्की स्वागत झालं असतं. मात्र एका घोटाळ्या संदर्भात पाठाकर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जे इथं योग्य आहे का मला सांगा. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बाकी प्रश्नावर आम्ही नक्की लक्ष घालतात. अजून काय माझे भाऊ 7 कोटी रुपये कोणता खासदार कॅश चोरीला गेली पहाटे 5 वाजता आणि त्याची तक्रार मे 2020 मध्ये झाली त्यांच्यावर कारवाई आता. 7 कोटी रुपये नक्कर आणि त्याला इन्कम टॅक्सने आता नोटीस दिली, त्यानंतर कारवाई सुरू केली. तर जी घटना आता झाली त्याचा वर्णन मी आताच करू शकणार ना. त्याच्या आधी तर किरीट सोमय्याने 7 कोटी रुपये कॅश स्वतःच्या घरात आहे आणि तक्रार केली असते तर मी किरीट सोमय्या विरुद्धात पण त्यावेळी म्हणतो. कारण मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, PhD डॉक्टरेट
इतके वर्ष लोकप्रतिनिधी आहेत, गेले महिनाभर भावनाताई गवळीताई या सगळ्या घोटाळ्या संबंधित पाठपुरावा करत आहेत, तक्रारी केल्या महिनाभर, आणि त्याच्या नंतर जे डॉक्युमेंटेशन झालं, चर्चा झाली, त्याच्या आधारावर मी हे विश्वासाने सांगू शकतो, एक गोष्ट राहिली होती की पोलीस स्टेशनला येऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस स्टेशनने एफ आय आर नोंदवली त्याच्याकडून स्पष्टता अशी होती ती मिळाली मला, त्याने त्याच्यात 7 कोटी कुठून आले हे आम्ही भावना गोविंदा विचारलं नाही, आम्हालाही माहित नाही आणि कदाचित त्यांनाही माहित नव्हते, म्हणून मी सांगतो की आता खात्रीपूर्वक सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग पासून सगळे डॉक्युमेंट हे माझ्याकडे गेल्या महिनाभरात आले, त्यामुळे दुसऱ्याही कुठे चोरी लबाड समजा होत असेल तर त्याचे डॉक्युमेंट पुरावे न आले तर त्याचाही निश्चित अभ्यास करणार. सर 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 मेरा एक सवाल है, आप यहाँ 7 करोड के विषय पर वाशिम जिले में आए हैं, पर मानोरा तहसीलदार ने हाईवे कंपनी को 50,77,900 रुपए का गौण खनिज रॉयल्टी के लिए दंड जुर्माना किया गया था। और आम गवान और अभयखेड़ा ये दो जगह पर प्रकृति की बड़े प्रमाण में हानि हुई है सर, आज जब भी आपने कोई प्रकरण में हाथ डाला है तो उसे अंजाम तक पहुंचाया गया है, मैं ये कहना चाहता हूं कि मानोरा तहसीलदार प्रकरण में आप इस प्रकरण में रोशनी डालने की कृपा करें. मुझे मैं देखूंगा पत्रकार परिषद समाप्त होने के बाद में उसके संबंध में जानकारी प्राप्त करूंगा. नहीं उसके आदेश है सर, अभी उसके आदेश 2021 मध्ये इन्कम टॅक्स ने हे केस ट्रान्झॅक्शन वर कारवाई केली आणि 12 महिने उद्धव ठाकरे सरकारने काही नाही केलं. वाट पाहिली आम्ही वाट पाहिली की उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे पोलीस काहीतरी करणार, तर मी 12 दिवसात आलो असता साहेब आम्ही चौकशी करतो, आता 12 महिने इथं रिझनेबल पिरियड आहे. मला काय काय वेळी हसायला पाहिजे पत्रकारांनी करून घेऊ नका, लक्षात आला मला हातायला आणि मग थांबू नका हात पाहिजे, मला काय केवळ हातायला येते. आज पत्रकार वार्ता खासदारांना घोटाळ्याची आहे, त्यांनी घोटाळा केलाय, सिद्ध झालाय, कारवाई सुरू झाली आहे, आता तो घोटाळा केलं संपर्कपुरी चोरले त्याच्याऐवजी कोण बोलतोय, कोण काढतोय, का नाही काढलं हा प्रश्न कसला. खासदार 22 वर्ष खासदार आहेत, त्यांनी जर हे असे घोटाळे केले आहेत आणि 7 कोटी रुपये कॅश तिथं कार्यालयात पडून आहे, त्यांना जाऊन पहिला प्रश्न विचारायला हवा आपण सगळ्यांनी, आणि तो प्रश्न मी विचारला आहे. दादा मी विचार बरोबर आहे, जिल्ह्याचा विकास राहिला नाही, याचा विकासाचा विचार करतात हे. दादा मी विचार चला आपली संस्कृती आपला वसा जिल्ह्याचा विकास राहिला आणि याचाच विकासाचा विचार करतात हे. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुणमल लाईव्ह ला युट्यूब वर सबस्क्राईब तर वेब वर फॉलो करा. पाहत राहा वत्स गुणमल लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.